जय शिवराय। माझं नाव शुभम ईश्वर डवरे। मी द ग्रेट शिवराज फाउंडेशन व शिवराज ढोलताशा व ध्वजपथक वाडी नागपूर याचा अध्यक्ष। मी दत्तवाडीमध्ये गजानन सोसायटीला राहतो। शिवराज ढोलताशा पथक या संस्थेची सुरुवात कधीपासून झाली आहे? शिवराज ढोलताशा पथकाची सुरुवात तर आता 3 वर्षाआधी झाली होती, पण त्याच्या आधी आम्ही द ग्रेट शिवराज फाउंडेशन हे 2015 आम्ही सुरुवात केली। तर 2015 आम्ही म्हणजे शिवभक्त होतो, तर आम्ही काही शिवभक्तांनी वाडी क्षेत्रामध्ये विचार केला की आपण महाराजांचे भक्त आहोत, तर मग महाराजांसाठी पण आपण इथे एक संस्था ओपन करायला पाहिजे आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक सेवा करायला पाहिजे। तर अशा उद्देशाने आम्ही ही संस्था 2015 ओपन केली। पण संस्था म्हटलं तर तिला चालवण्यासाठी काही आर्थिक मदत लागत असते। अशा वेळेस आपण जर आपल्याला समाजसेवा करायची आहे तर मग पैसा येणार कुठून? तर हा पैसा संस्था चालवण्यासाठी आम्ही द ग्रेट शिवराज फाउंडेशनच्या माध्यमातून शिवराज ढोलताशा पथकाची इथं 3 वर्षाआधी आम्ही सुरुवात केली। सध्या किती लोकांचा ग्रुप आहे सर या संस्थेमध्ये? सध्या तरी असं म्हणता येईल की आमच्याकडे कमीत कमी 80 ते 90 पोरांचा ग्रुप आहे। पण कसं असते, कधी कधी मुलांची जॉब असतात, तर काही मुलं नाईट जॉब करतात, कोणाचं नाईट कॉलेज असतात, तर नेहमी कंटिन्यूमध्ये कमीत कमी 40 ते 60 पोरांची उपस्थिती नेहमी असते। ढोलताशा पथक याला पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कशा पद्धतीने असतो? ढोलताशा पथकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणतो तर ग्रामीण क्षेत्रामध्ये खूप वाईट आहे। म्हणजे शहरामध्ये तरी बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की ढोलताशा पथक हे संस्कृती जपणार आहे, पण ग्रामीण क्षेत्रामध्ये असं आहे की आज जर काही पालकांची मुलं आमच्याकडे येतात किंवा त्यांना आवड असते, तर ते लोक जेव्हा आमच्याशी जुळतात तर त्यांच्या घरचे त्यांना एक प्रश्न करते की काय भेटतं रे तुम्हाला तिथे जाऊन वाजवायला, तुम्हाला काही पैसे भेटतात का, काही भेटतात का? पण अशा वेळेस आमचं पालकांना एवढंच म्हणणं आहे की ढोलताशा पथक आणि बँड या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे। म्हणजे पालक जे विचार करतात की हा बँडच असेल, तर या दृष्टिकोनाने जर सांगतो म्हटलं तर बँड आणि ढोलताशा पथक हे दोन्हीमध्ये खूप फरक आहे। ढोलताशा पथक हे महाराष्ट्राची संस्कृती जपत असते आणि आमचा प्रयत्न हाच असतो की जे मुलं आमच्याशी जुळतात, जे ढोलताशा पथकाशी जुळतात, आमचा हाच प्रयत्न असतो की त्यांना महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासूनची जी ही परंपरा चालत आहे, आम्ही त्याच परंपरेला घेऊन आम्ही आमचा जो आमच्यामध्ये अंगामध्ये जो गुण आहे आम्ही तोच गुण समोर घेऊन चालत आहे। आणि त्याच्याच माध्यमातून त्याच्यातून जे येणारी आम्हाला देणगी असते, म्हणजे जेही आम्हाला आमचं जिथेही वाद्य असतं त्यांच्या माध्यमातून आम्हाला जेही देणगी मिळते, आम्ही त्या देणगीने आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा विविध क्षेत्रामध्ये सामाजिक सेवा करत असतो। रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ढोलताशा पथकचा काय उद्देश आहे? रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीतून म्हणतो म्हटलं तर असं तर काही उद्देश आहे नाही, पण जर आपण बघतो जर आमचं अनेक लोकांकडे आमचं वादन होत असतात, जसं काही त्यामध्ये काही राजनेते पण असतात आणि कुठे कुठे मोठे मोठे बिझनेसमॅन पण असतात, तर कसं असतं त्यांच्याकडे जर इन फ्युचर कधी कुठे वॅकन्सी निघतात, जर त्यांना कुठे वाटत आहे की बा मार्केटमध्ये कुठे जर जॉब आहे, कुठे पोरांची गरज पडते, मुलींची गरज पडत आहे, तर अशा वेळेस ते आमच्याशी चांगले संपर्क असल्यामुळे ते आम्हाला संपर्क साधतात की तुमच्याकडे एवढा मोठा ग्रुप आहे, तुमच्याकडे एवढे सर्व मुलं आहे मुली आहे, तर जर तुमच्यामधल्या कोणत्या मुलांना जॉबची गरज असेल तर तुम्ही आम्हाला सांगा। तर अशा दृष्टिकोनातून आपण मुलांना रोजगार देऊ शकतो। ढोलताशा पथक या संस्थेमार्फत काही सामाजिक कार्याला पाठिंबा देण्यात आलेला आहे आतापर्यंत? भरपूर जागेवर आम्ही आमच्या ढोलताशा पथकाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे। जसं जे रिटायर्ड आर्मी पर्सन असतात आपल्या आमच्या क्षेत्रात वाडी क्षेत्रात भरपूर रिटायर्ड आर्मी पर्सन होते, तर अशा पर्सनला कसं आहे जेव्हापर्यंत ते आर्मीत असतात तेव्हापर्यंत त्यांना लोक खूप म्हणजे जे सल्यूट वगैरे करतात, पण त्यानंतर जेव्हा रिटायर्ड होतात ते तर त्यावेळेस त्यांचं तेवढा मान सन्मान केला जात नाही। तर अशा वेळेस आम्ही आमच्या संस्थेने त्यांचं एक सत्कार सोहळा म्हणून केलेला होता। आणि त्याच्यानंतर जसं महिला असतात, ज्या महिलांचे म्हणजे हस्बंड मरण पावले असतात, पण त्यांनी खूप परिश्रम करून आपल्या मुलांना खूप समोर केलं, ज्यांची मुलं डॉक्टर झाले, कोणाचे इंजिनियर झाले, अशा महिलांचे आम्ही वाडी क्षेत्रामध्ये सत्कार केला आहे। आणि त्याचबरोबर जे शिक्षक दिनाला जे आता
लॉकडाऊनमध्ये जे शिक्षक घरून आपल्या मोबाईल ऑनलाईन क्लासेस घेत होते, तर अशा या दिनाला आम्ही शिक्षक दिनाला जेव्हा की त्यांच्या स्टुडंटनी त्यांना विश नाही केलं पण आम्ही लोकांनी त्यांचासुद्धा सत्कार केला. कोरोना असताना त्यांनी आपल्या घरून म्हणजे लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन क्लासेस घेतले, तर अशा शिक्षकांचाही आम्ही सत्कार केला आहे. आणि नेमकं म्हटलं तर मुद्दा जसं मोदा भंडारा, या इथे पूर आल्यामुळे तिथले भरपूरसे घर वस्ती असे पूर्णपणे हे उद्ध्वस्त झाले होते. अशा ठिकाणी आमची शिवराजी ढोलता शपथक व शिवराजी फाउंडेशनची जेही सभासद आहे, आम्ही सर्वांनी तिथे जाऊन लोकांना अन्नधान्य पुरवठा केली. तर अशा अनेक सामाजिक कार्यामध्ये आमच्या संस्थेचा पुरेपूर पाठिंबा असतो आणि जितक्यापर्यंत आम्ही करू शकतो तितकं आम्ही करत असतो. ढोलताशा पथकचे नाव शिवराजेच का? शिवराजेस म्हणजे ढोलताशा पथकाचं नाव शिवराजे ठेवण्याचं कारणच होतं की आम्ही जेव्हा सुरुवात केली संस्थेची द ग्रेट शिवराजे फाउंडेशन, तर आम्ही सर्व शिवभक्तच आहे. शिवभक्त असल्यामुळे आमचा विचार होता की महाराजांच्याच नावावर कुठली तरी संस्था ओपन करायची, तर संस्थेचं नाव काय ठेवायचं असं बरेचसे आम्ही विचार केला की हे ठेवायचं ते ठेवायचं, पण शेवटी आम्ही शिवाजी महाराजांच्याच नावावर करायचं आहे आणि शिवाजी महाराजांच्या संस्कारावर चालायचं आहे, त्यामुळे आम्ही संस्थेचं नाव शिवराजे ह्याच संस्थेने ठेवलं आणि पुढेही ढोलताशा पथकाचं नाव आम्ही शिवराजेच ढोलताशा पथक ठेवलं. बजाना वगैरह तो हम ऐसे ना मीन्स यहाँ से आना जाना करते थे तो हमें आवाज़ आती थी, तो इस पतक के बारे में पता चला हमें, तो मुझे बहुत अच्छा लगा ये, यानी इसमें ज्वाइन होना चाहिए, बहुत अच्छा लगता है ये बजाते हुए, तो इसीलिए मैंने भी यहाँ पे एडमिशन किया है. साउथ इंडियन कल्चर और अभी डायरेक्ट एक महाराष्ट्रियन कल्चर, इसके बारे में आपका क्या कहना है? साउथ इंडियन बोले तो बहुत अलग हो जाता है और महाराष्ट्रीयन बोले तो इसमें बहुत अच्छा लगता है. माझं नाव श्वेता शुभम डवरे, मी दत्तडीला राहते. मी शिवराजे ढोलताशा पथकमधली प्रमुख आहे, महिला प्रमुख. मॅम, ढोलताशा पथक या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश देऊ इच्छिता? मी महिलांना हेच संदेश सांगते की प्रत्येक मुलींनी किंवा बाईंनी जे आपण आहे घरी त्यांनी इन्व्हॉल्व करायला पाहिजे ह्या ढोलताशा पथकमध्ये, म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टी माहिती पडते की आपण पथकमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टी बाहेरचं जे वातावरण आहे ते माहिती पडते, त्यांना त्यांची डेअरिंग वाढते पुढे जाऊन प्रत्येक गोष्टी. जर एक मुलगा ज्या याच्यावर आहे लेवलवर त्याच लेवलवर महिला पण राहू शकतो. मला तर वाटतेच की प्रत्येक महिलांनी प्रत्येक मुलींनी महिलांनी म्हणजे प्रत्येक जे पण झाले सर्वांनी इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे ढोलताशा पथकमध्ये. त्यांची एक डेअरिंग म्हटलं तर एक म्हटलं तर ते घरी राहिले तर त्यांची काहीच इच्छा म्हणजे त्यांना डेअरिंग काहीच नाही राहत, पण जर पथकमध्ये आले तर त्यांना प्रत्येक एक परिवार मिळतो, मित्र असते मैत्रिणी असते, त्यांना खूप काही म्हणजे माहिती पडते त्यामध्ये की काहीतरी आहे बा. ढोलताशा पथक जेव्हा सुरुवात झालं नक्की अडचणी आल्याच असेल? हो, नक्की आल्याच अडचणी. अडचणी म्हटलं तर हेच की जेव्हा आम्ही पथक चालू केलं होतं, ढोलताशा पथक आमचं चालू झालं होतं, सुरुवात झाली होती, बरेचसे लोक आले बरेचसे लोक गेले, आणि आम्ही एक वेळ अशी होती की एकदा असं झालं की बा आम्ही आमच्याकडे 50 ढोल होते त्यावेळेला आणि मुलं म्हटलं तर कसं खूप कमी मुलं होते त्यावेळेला, आम्ही 7 ते 8 जण होतो, तेव्हा आम्ही खूप म्हणजे खूप हँडल करून मुलं जोडण्याचा महिला जोडण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही आहोत त्या लेवलवर. मला खूप आवड होती या पथकामध्ये यायची, तर मी इथून यायची जायची तर मला खूप म्हणजे छान. गृहिणी आणि आता एक पथक यातला जो प्रवास आहे, तर लोकांचा दृष्टिकोन कसा होता पाहण्याचा? लोक तर हेच म्हणतात की एवढी वय झाली आणि तुम्ही कसे काय इथे म्हणजे जाऊन राहिले आणि कसे काय वाजवता तुम्ही, तुम्हाला एवढी एनर्जी कुठून आली आहे असे विचारतात मला.